फ्रेंड्स, मी आहे तेजस्वी अँड वेलकम बॅक टू तेजस्वीची दुनिया. आता मी जो व्लॉग तुम्हाला लास्ट जो व्लॉग तुम्ही बघितला तो जिकडे एंड केलेला, मी आता तिथूनच परत स्टार्ट करते. आणि आता मी तुम्हाला या हॉटेलची रूम टूर देते, कारण की एकदा नंतर आम्ही इथे राहायला लागलो की हा रूम नंतर थोडं पसारा होईल, तर मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगते की आम्ही अरंबोळ ह्या बीचवर आलो आहे. अरंबोळ बीच हा नॉर्थ गोवामध्ये येतो आणि तिथे एक लोटस सूत्रा म्हणून एक रिसॉर्ट आहे आणि हे अगदी बीचला लागूनच आहे. म्हणजे त्याचा फ्रंटला तुम्ही बाहेर निघालात की डायरेक्ट अरंबोळ बीच आहे. अरंबोळ बीचला दुसरं नाव आहे रशियन बीच, कारण की इथे रशियन लोक खूप असतात आणि इथे इंडियन क्राऊड थोडं कमी असतं. पण आजकाल सगळ्याच लोकांना हे बीच समजलंय, त्याच्यामुळे सगळेच लोक येतात, कारण की हा बीच पण तेवढा छान आहे. तर चला मग आता तुम्हाला एक मस्त क्विक रूम टूर देते आणि मम्मी आणि राणूच्या रूममध्ये आहे, त्यांची पण रूम टूर देते मी. ही हॉटेलची लॉबी आहे, ही बघा, इथे आमची रूम आहे आणि शेवटला इथे मम्मीची रूम आहे. आणि ही रूम एंटर केल्यानंतर इथे हे असं काहीतरी शेल्फ आहे ठेवायला, इथे बटन्स आहेत लाईटचे आणि इथे हा वॉशरूम आहे. ह्या लोकांनी मला हे खूप आवडलं असं क्रॉस दिलेलं आहे. आणि नंतर इथे रूममध्ये एंटर होतो, इथे त्यांनी स्टोरेजचं कपाट दिलं आहे, खूप मोठं कपाट आहे. म्हणजे तुमचे मोठ्यात मोठे जर असतील ना बॅग्स तरी पण ते राहील. आणि नंतर हा रूम बेड बघा, तीन मोठी लोकंसुद्धा, म्हणजे माझ्या साईजची माझ्या एवढे बारीक लोक तीन जणं आरामात या बेडवर राहू शकतात. आणि बघा, अमित मजा घेतो आहे बेडची. आणि हे बघा, हे इथे बाथरूम ओपन बाथरूम आहे आणि इथे कर्टन्स आहेत, हे ओपनसुद्धा होतं. हे आजकाल न्यू फॅशन आहे अशा रूम्सची. आणि ही इथे फ्रेम लावली आहे लोटस सूत्रामध्ये. मी एक सांगेन की तुम्ही जिकडे तिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला बौद्धचे फ्रेम्स दिसतील, कोट्स दिसतील, हँड पेंटिंग्स दिसतील. नंतर तुम्हाला या रिसॉर्टची तर टूर मी दाखवणारच आहे, पण एवढ्यात नाही दाखवणार, जरा फ्रेश वगैरे होऊ, थोडं आम्ही फिरू वगैरे. तर इथे हा सोफा आहे, हा पण किती छान त्या लोकांनी अरेंज केला आहे बघा. आणि हा आय थिंक हा सोफा कमबेड आहे ना अमित, हा सोफा कमबेड आहे आय गेस. म्हणजे इथे आरामात चार लोक राहू शकतात, पण आम्ही वेगळी रूम घेतली, म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हसी व्यवस्थित मिळेल. आणि ह्या साईडला आहे हे, इथे आम्ही बॅग्स ठेवलेत आणि हा इथे रुहांच पडला आहे. इथे एक डस्टबिन दिलं आहे. इवन इथे पण जर तुम्ही लॅपटॉप वगैरे आणून काम करणार असाल तर हे खूप मस्त आहे. आणि इथे हे केटल पण दिलेलं आहे आणि इथे हे टीचं सगळं दिलं आहे. हे बघा, हे शोकेस दिलं आहे. ओके, हा फ्रीज आहे, हा फ्रीज आहे इथे, मिनी फ्रीज. आणि सगळ्यात मस्त तर हा मिरर आहे जो खूप मोठा आहे. आणि सगळ्या मुलींना मिरर हा रूममध्ये खूप हवा असतो मोठा. आणि इथे टी व्ही आहे, ए सी आहे आणि मेन म्हणजे इथे मस्त येल्लो लाईट्स आहेत. आणि इथे आता आम्ही जो घेतलेला आहे तो पूल व्ह्यू घेतला आहे. तर अमित, हे विंडो खोलशील का, म्हणजे सगळ्यांना दाखवूया. हा ठेव, चालेल. चला आता आपण विंडोचा व्ह्यू बघूया. आम्ही पूल व्ह्यू घेतलाय तर आता हा अमित विंडो खोलतोय. वाव, इथे छानशी मस्त बाल्कनी आहे. मस्त वेगा, इथे पण एक मिरर दिलं आहे. आणि या लोकांनी ही बिल्डिंग ना पेंट नाही केली आहे, मे बी त्यांचं हे थीम असेल की असंच ठेवायचं, आय डोंट नो. कारण की बाकीचं जे, हां, कारण की छान टेक्स्चर वाटतंय. आणि इथे बघा, हा पूल व्ह्यू आहे, इथे खाली पूल आहे. त्या साईडला त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि ते तुम्हाला समोर दिसतं आहे ते त्यांचे कॉटेज रूम आहेत. आणि जो समोर अमित हात दाखवतोय तिथे बीच आहे त्यांचा, बीच व्ह्यूचे रूम सुद्धा आहेत त्यांचे. आणि ही जी बाल्कनी दिसते ही मम्मी आणि राणूची आहे. हा, तो बघा, इथून मधून बीच दिसतोय. इथे बघा, तुम्हाला पाणी दिसत असेल. हा बीच आहे, एकदम जवळ आहे बीच. आणि मला बाबू सगळ्यांना हाय कर बेटा, पूल, हा आपण जाऊया पूल मध्ये. सगळ्यांना हाय कर बेटा, चला फ्रेश होऊया, चला चला. आता मी तुम्हाला एक आता मी तुम्हाला बाथरूम दाखवते. बाथरूम सुद्धा खूप चांगला आहे. हे बघा, बाथरूममध्ये पण तुम्ही बघाल तर खूप मोठा मिरर दिलेला आहे. हा बेसिन आहे, हा टॉयलेट आणि हे शॉवर,
शॉवर एरिया. तर आणि हे बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं इथे हँडक्राफ्टेड खूप वस्तू आहेत, ही पण एक हँडक्राफ्टेड वस्तूच आहे. आपण आता एक मस्त क्विक रूम राणू आणि मम्मीच्या रूमचं घेऊ, त्यांचं पण सेमच आहे. हा स्टोरेज आहे, इथे त्यांचं वॉशरूम आहे म्हणजे एंट्रन्सच्या बॅक साईडला. आणि हा रूम आहे, त्यांचा रूम पण सेम आहे, काहीच फरक नाही आहे. हे बघा सेम, फक्त जे पोझिशन आहे ते वेगळी आहेत. आमचं या साईडला आहे, त्यांचं त्या साईडला आहे, दॅट्स इट. बाकी सगळं सेम आहे आणि सेम ह्यांचं हा व्ह्यू पण तोच आहे जसं मी तुम्हाला त्या गॅलरीतून दाखवला. हा बघा, चला मग आता आम्ही फ्रेश होतो आणि मे बी आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटेन आणि बघू आज काय प्लॅन आहे. आम्ही दादा कुठे जायचंय? आता आपण ह्यांच्या लोटसूत्र ह्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे आपण जेवूया. आता खूप थकलो आहे ट्रॅव्हल करून, तर सध्या कुठे दुसरीकडे जायचं नंतर बघूया. आता इथे काय ते पेट पूजा करूया, आराम करूया. हा आता आम्ही सध्या आंघोळ वगैरे पण नाही केली आहे, जस्ट मी बाबूला भरवलंय आणि फ्रेश झालो, थोडं चेंज केलं आणि आलो. इथे आहे का रेस्टॉरंट? हे बघा, समोर बीच दिसतोय तुम्हाला, समुद्र. हे बघा, सुपर्ब. तिकडे इथे गे, तू चुकीचा आलास. तिकडे पहिल्यांदाच आलोय. हा मी चुकलो. हे खूप मोठं रिसॉर्ट आहे, म्हणजे बीचच्या बाजूला जर तुम्ही रिसॉर्ट बघाल तर एवढे मोठे नसतात ना. आम्ही आणि ह्याच्या बाजूचा पण एक आहे जिकडे आरंभोळीला. आपण आता हा कितव्यांदा येतोय, चौथा का पाचव्यांदा येतोय ना? आम्ही दरवर्षी येतो इथे आणि यावेळेस इथे बाबू राणू पण आली आहे. इथे काय बोलतात ते स्ट्रीक तुटली. हा 2021 आम्ही आलो नाही, 2020 सुद्धा आम्ही आलेलो जॅनमध्ये. आणि आज माझा बर्थडे आहे आई, आज माझा बर्थडे. बघितलं कसे सगळे विसरले. मम्माला हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे बघा ना किती छान छान सगळं विसरलो आम्ही. हा याची मी तुम्हाला एक रात्रीची टूर दाखवीन, कारण की मला असं वाटतं की रात्री हे सगळं लाईट वगैरे असेल ना तर खूप मस्त टूर येईल. हा हे सगळे कॉटेजेस आहेत, ते नंतर दाखवीन. आता सध्या आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि गोव्याची जी खासियत आहे स्क्विड चिल्ली ती ऑर्डर केली, जी आम्हाला खूप आवडते. आणि आम्ही ती फक्त गोव्यालाच खातो कारण की इथे जास्त नाही मिळत. मी घरीसुद्धा ट्राय केलेली आणि नूडल्स मागवलेले आणि राईस मागवलेला बस. आणि आम्ही जिथे बसलेलो तिथून समुद्राचा खूप मस्त व्ह्यू होता, तो तुम्हाला दाखवते आता. हा बघा समुद्राचा किती सुंदर व्ह्यू आहे. आता संध्याकाळचे किती वाजलेत? 6 वाजून गेले. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि आता 7:45 झाले, सॉरी. आणि आता आम्ही थोडं इथे बाहेर फिरून येतो आणि बघतो काय काय नवीन चेंजेस झाले आहे, कारण की आम्ही पण मला वाटतं 1 वर्षाच्या गॅपनंतर आलो आहे. आणि मम्मी आणि राणू नाही येत आहेत कारण की मम्मीचं खूप एक्झर्शन झालं आहे. तर उद्या आम्ही मार्केट फिरू तेव्हाच त्यांना नेऊ. तर आज रात्री आमचं शॅकवर जायचं प्लॅन आहे, कारण की बर्थडे ऑफकोर्स. आणि माझं आउटफिट तुम्हाला दाखवते. सो हा आहे माझं बर्थडेचं आउटफिट. हा मी माझ्या हिल रोडच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला हा ड्रेस मी आता पहिल्यांदाच घातला. डॅडी घेते. चला मग आपण आता थोड्याने भेटू. बुबू आहे ना? आता आम्ही संध्याकाळी थोडस असं राऊंड मारायला आलोय एका रेस्टॉरंट मध्ये. आम्ही इथे क्रॅब पकोडा घेतलाय. हे क्रॅब फ्राय केलेले आहेत, चांगलं लागतंय. आणि ही ग्रीन चटणी दिली आहे आणि हे बाबूचं खाऊ. आता आम्ही आलोय आरंबोल बीच वरती.
ये आहे तसे टेंट्स, गजीबो गजीबो टेंट्स आहेत, पण आम्ही इथे नाही बसत आहे, आम्ही थोडं पुढे जातो आहे कारण की इथे लोकच नाही आहेत, काय माहिती कसं असं. मम्मी कसा आहे फिश? आणू एक नंबर. आणि आम्ही हे लझानिया पण मागवलंय बघा, हे काहीतरी वेगळं आहे, आम्ही पण फर्स्ट टाइम हे करणार आहे टेस्ट. आणि फिश खूप मस्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त. आणि ते मी रेड स्नॅपरचं हेड खाते, मला डोकं खायला खूप आवडतं. आणि इथे फ्राईज आहेत आणि रुहान झोपला आहे, थँक गॉड तो झोपलाय, म्हणजे आम्हाला व्यवस्थित खाता येते, मग नाहीतर तो खूप त्रास देतो. अजून बघू अजून काय हवं तर मागवू, तोपर्यंत हे संपवतो. चला मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. सो आता आम्ही रूम वर आलोय आणि वांस खाऊन झालंय आणि आता आम्ही केक खाणार आहे. केक तुम्हाला दाखवते, गोव्याला केक थोडे ऑथेंटिक स्टाईल मध्ये मिळतात. टीव्ही पण चालू आहे आणि रुहानचा पण आवाज आहे. थांबा. हा चॉकलेट केक आहे, हा मँगो चीज केक आहे आणि हा चॉकलेट ट्रफल केक आहे. असे तीन पेस्ट्रीज आणले आहेत आम्ही, पूर्ण केक नाही आणला. तर आता हा केक आम्ही खातो इकडे. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, उद्याचं जे काय असेल तुम्ही तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि आता आम्ही थोडा केक वगैरे खातो आणि रुहान झोपला की थोडा आम्ही हॉटेलच्या खाली जरा चिल करणार आहे. आणि चला मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत बाय, टेक केअर.